वयोवृद्ध कलाकारांचे मानधन नियमित द्या, अन्यथा कलाकार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते विष्णू कारंपुरी यांनी दिलाय. सोलापुरातील वृद्ध कलाकारांना शासनाचे मिळणारे अनुदान गेल्या वर्षभरापासून मिळत नाही, त्यामुळे वृद्ध काळात कलाकारांना जीवन जगणे कठीण होत आहे. याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची असून ताबडतोब वृद्ध कलाकारांचे मानधन नियमित देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र कामगार सेना प्रणित कलाकार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कलाकार यांच्याविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. वृद्ध कलाकारांना वेळेवर मानधन मिळाले नाही तर कलाकार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असा इशारा कलाकार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी दिला. महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र कलाकार सेनेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनामध्ये सोलापुरातील जे कलाकार आहेत, वृद्ध कलाकार आहेत, त्या कलाकारांना गेल्या वर्षभरापासून शासनाचं मानधन दिलं जात नाही. एकीकडे शासन त्या कलाकारांना आधार द्यावा, कला गुण असलेल्या कलाकारांना वयोवृद्ध काळात उतरत्या वयात फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं आहे, जगण्याचं जीवन कठीण होऊन जात आहे, अशा सगळ्याचा सर्व माध्यमांनी विचार करून कलाकारांना हे मानधन, वृद्ध कलाकारांना हे मानधन सुरू केलेलं आहे. परंतु गेल्या वर्षभरामध्ये हे मानधन न मिळाल्यामुळे त्यांचे हाल चाललेले आहेत. एकीकडे शासन इलेक्शनच्या इलेक्शनच्या कामामध्ये लागलेलं आहे, पुढारी लोक आपल्याला कसं मतदान, आपलं शीत कसं त्याच्या मागे लागलेले आहेत, पण कलाकाराकडे गरीब लोकांकडे बघण्याची दृष्टिकोन प्रशासनाची आहे, पण प्रशासन त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. म्हणून आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की ताबडतोब यांचं अनुदान किंवा मानधन मिळालं पाहिजे, अन्यथा आमच्या कलाकार सेनेच्या वतीने कलारूपाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा देतो. आणि ताबडतोब याची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन तीव्र होईल असा इशारा देऊन या ठिकाणी मी थांबतो. यावेळी लता सुरवसे, पार्वती कोरे, राजश्री इंगळे, मीनाताई कोल्हापुरे, रेखाताई अडकी, सोनम जगताप, काशीनाथ गुंडला, श्रीनिवास यंगनडी, गुरुनाथ कोळी, जुबेर कमिशनर, आली शेख, प्रसाद जगताप, प्रशांत जक्का, वामनराव बावले यांचा समावेश होता.